प्रत्येक साडीवरती नक्की दागिने कोणते कोणते घालायचे हे जर तुम्हाला कन्फ्युजन असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप स्किनकेअर डीआयवाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये रस असेल तर अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तरच इतरांबरोबर पण शेअर करा. दरवेळी ना आपण सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती सगळीकडे बघत असतो की इतके अप्रतिम मॅचिंग करतात, नवीन दागिने येतात, काही परदेशी असतात, अगदी नाजूक मिनिमल, काही आपले असतात अगदी खणखणीत जुन्या काळातले सोन्याचे, आणि काही तर इतके असे मस्त कंटेम्पररी येतात म्हणजे कुंदन काय, पोलकी काय, आणि त्या दिल्ली साईडच्या त्या मुली, आणि त्या अप्रतिम सगळ्या दिसतात. आणि आपल्याकडे साड्याही भरपूर असतात पण कळत नाही की नक्की कोणत्या साडीवर कोणते दागिने घालायचे. आणि म्हणूनच अप्रतिम टिप्स आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की शेवटची टिप्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सुरू करूयात. नंबर वन, साडीच्या काठाप्रमाणे दागिने घालणे. काठाप्रमाणे म्हणजेच बॉर्डर. ओके, कुठचीही बॉर्डर असेल, इथून वरच्या बाजूनं ब्लाऊजच्या पासून गेलेली असेल किंवा आपल्या पायाशी असलेली असेल किंवा ऑफकोर्स शेवटी पदराकडून तिथे जाणारी असेल, बॉर्डरला मॅचिंग अशी ज्वेलरी घातली की विषय संपला. साडी कंटेम्पररी असू दे म्हणजे नव्या काळातली मॉडर्न असू दे, नाहीतर अगदी पारंपरिक घरगुती छानशी नऊवारी सहावारी असू दे, पण तरीसुद्धा काठामधला रंग तुम्ही चक्क रिपीट करू शकता तुमच्या दागिन्यांमध्ये. आता काठामध्ये कोणते कोणते रंग असतात, तर ज्या पारंपरिक ट्रॅडिशनल जे आपल्या साड्या असतात त्याच्यामध्ये सोनेरी काठांच्या साड्या असतात, चंदेरी काठांच्या साड्या असतात, किंवा एखादा एक्स्ट्रा रंग असेल, अशा वेळेला साडीचा रंग कधीच निवडायचा नाही कारण की त्याच्याचवरती दागिने पडणार आहेत आणि साडीचा रंग भरपूर अख्ख्या अंगभर दिसतोय आणि तोच तोच जेव्हा तुम्ही परत दागिने घालता तेव्हा खूप मॅचिंग होतं, ते अजिबात करायचं नाही. काठाचा जो रंग आहे तो उचलायचा. अशाच पद्धतीनं मॉडर्न कंटेम्पररी साड्यांमध्ये सुद्धा सेम करायचं. काय करायचं, तर कंटेम्पररी ज्या साड्या असतात मॉडर्न, तर त्याचा समजा एखादी खूप ब्युटिफुल शिफॉन पिंक ऑरेंज वगैरे नारंगी वगैरे साडी आहे आणि त्याला अशी जाणारी बारीकशी सोनेरी किंवा चंदेरी किनार आहे, किंवा मी तर म्हणेल की किनार पण नाही, क्रोशावरची छोटीशी लेस आहे, किंवा तुम्हाला कॉन्ट्रास्टिंग करायचं आहे म्हणून तुम्ही काहीतरी एका वेगळ्याच रंगाच्या ज्वेलरीला गेलात कारण की मॉडर्नवरती मॉडर्न ज्वेलरी खूप छान दिसते, पण जे आपण टी शर्ट आणि जीन्सवरती जे वेस्टर्न कपडे घालतो त्याची ज्वेलरी सुद्धा मॉडर्न कंटेम्पररी साड्यांवरती जी खूप नाजूक नाजूक असते, डेंटी असते, ती खूप सुंदर जाते. नंबर दोन, साडीच्या पिना, ब्रोच, कंबरपट्टा, छल्ला, चाव्यांचा जो जुडगा असतो ना तसा. आता लोकांना ना खूप एक गैरसमज असा असतो की या सगळ्या गोष्टी जर ॲड केल्या, वाढवल्या, घातल्या तर फारच बटबटीत दिसेल, तर तसं नाही आहे. ॲक्च्युली सगळी गंमत आहे की तुम्ही त्याला कसं स्टायलिंग करता त्याच्यावरती. म्हणजेच काय, तर अतिशय हेवी जुन्या काळातले अँटिक असे खणखणीत कंबरपट्टेसुद्धा येतात आणि ॲट द सेम टाईम अतिशय नाजूक. म्हणजे काय, तर एक फक्त अशी डायमंडची नाजूक चेन गेलेली आहे आणि मग ती वरती पण होऊ शकते. ओके, म्हणजे जिथे आपले अशी मस्त कंबर जिथे नाजूक होते तिथून गेलेली असेल, किंवा अगदी बेंबीच्या तिथून गेलेली असेल, किंवा साडीवरूनही गेलेली असते लॉंग अशी खालच्या बाजूनं. इतक्या सुंदर मॉडर्न कंटेम्पररी आणि इतके छान छान आता कंबरपट्टे आलेले आहेत ना. त्यानंतर पुढे ना खूप लोकांना ब्रोचची पण भीती वाटते, असं वाटते की अरे ब्रोच ना असं खूपच लग्नातल्यासारखं वाटेल, तर तसं नाही आहे. जसे ब्रॉड ब्युटिफुल हेवी वर्कवाले ब्रोच येतात त्याच पद्धतीनं अतिशय नाजूक एकच सिम्पल पिन असलेले पण मिळतात. बऱ्याचदा तर जी फुलं जी असतात आर्टिफिशियल फुलं किंवा कागदाची फुलं गजरे येतात तशा पद्धतीचं त्याला पिन लावून अशी छोटीशी पिन पण येते. याचबरोबर एक आणि एक गोष्ट आहे की जी आता तर खूपच ट्रेंडमध्ये आली आहे पण खरं तर ती खूप पूर्वीपासून आहे. तुम्ही साऊथ इंडियन सिनेमांमध्ये आणि त्यांच्या लग्नांमध्ये पण पाहिलं असेल की इतके अप्रतिम साऊथला तर सोन्याचे घसघशीत दागिने घालतात आणि सोन्याचा जबरदस्त स्ट्रॉंग हेवी असा जाडसर कंबरपट्टा असतो, म्हणजे एखाद्या पॅन्टचा पट्टा सुद्धा छोटा असेल असा. अशाच पद्धतीनं पारंपरिक जसे येतात तसे आजकाल कापडाचे म्हणजे साडीच्याच कापडाचे फॅब्रिकचे पट्टे येतात, म्हणजे चक्क बेल्ट असतो जो साडीवरती घातला जातो आणि तो एक्झॅक्ट ठिकाणी घालतात की ज्याच्यामध्ये कंबर निमुळती असते आणि मग त्याच्यात ऑफकोर्स एम्फसिस होतं, फोकस होतो, त्याच्यामुळे संपूर्ण साडी ही लूज पातळ वगैरे जरी असली तरी बरोबर कमरेच्या तिथे टाईटनेस येतो आणि अवर ग्लास फिगर दिसते. असे लेदरचे बेल्ट्स येतात, फॅब्रिक बेल्ट्स येतात, सभ्यसाचीचे वगैरे पण बेल्ट्स आहेत ज्याला गोल्डचं त्यांचं चिन्ह वगैरे असं
कसं आहे, तर ते सुद्धा घालण्याची फॅशन आहे मॉडर्न कंटेम्पररी साड्यांवरती आणि ऑफकोर्स ट्रेडिशनलवरती. तर तुम्ही खूप अप्रतिम वेगवेगळे पट्टे तुम्ही बनवून घेऊ शकता बॉर्डर आणि लेसचे, आणि असे फॅब्रिक्सचे बेल्ट्स तुम्ही लावू शकता. आणि हाही प्रकार दागिन्यांमध्येच येतो. नंबर 3, बॅलन्स इज द की. बॅलन्स म्हणजे काय? तर कुठचंही पारडं एका ठिकाणी जड आणि हलकं होता कामा नये, शक्यतो समान समतोल करायचं. काय? तर साडी आणि त्याच्यावरचे दागिने हे दोन्ही एकमेकांना खूप पूरक पोषक आणि कॉम्प्लिमेंट करणारे, एकमेकांचं कौतुक करणारे असावे, एकमेकांबरोबर भांडणारे नसावे. म्हणून कधीकधी साड्या खूप प्लेन असतात, म्हणजे त्याच्या छान त्याच्या फॅब्रिकमध्येच गंमत असते. त्या इतक्या नाजूक आणि इतक्या सुंदर असतात, स्पेशली ज्या न्यूड बेज कलरच्या वगैरे, शिफॉन क्रीपच्या वगैरे साड्या असतात, किंवा बऱ्याचदा कॉटन प्लेन ब्युटिफुल साडी असते. ओके, तर अशा वेळेला इतक्या साध्या सिम्पल साड्यांवरती तुम्ही दागिने हेवी खूप घालू शकता. म्हणजेच काय? तर अतिशय प्लेन ब्युटिफुल साडी आहे, त्याच्यावरती बॉर्डर हेवी नाही आहे, साडी हेवी नाही आहे, अतिशय नाजूक आहे, छान आहे, तर त्याच्यावरती तुम्ही एकच असं ब्युटिफुल नेकलेस किंवा चोकर आणि पोलकी कुंदन असे हेवी दागिने मस्त एकच गळ्यातला असं भरझरीत असं तुम्ही घालू शकता, किंवा हेवी इयरिंग्स घालू शकता. का? कारण की त्याची बॉर्डर हेवी नाही आहे, त्याचा ब्लाऊजही फार हेवी नाही आहे, साडी पण प्लेन आहे. अशा वेळेला दागिन्यांनी तुम्ही त्याला लिफ्ट करू शकता, म्हणजे अप करू शकता, लेवल अप करू शकता. आणि चक्क इतक्या साध्या प्लेन साड्यासुद्धा दागिन्यांनी उचलल्यामुळे तुम्ही लग्नांसारख्या वगैरे कार्यक्रमांनासुद्धा नेसू शकता. अशाच पद्धतीनं उलटंसुद्धा, जेव्हा साडी हेवी असते, म्हणजे पल्लू हेवी आहे, साडीवरती वर्क खूप आहे, ब्लाऊज डिझायनर आहे, त्याच्यावरती पफी आहे, किंवा इथे पण वर्क केले, एम्बलिशमेंट्स आहेत, बॉर्डर्स हेवी आहेत, खूप हेवी साडी आहे, अशा वेळेला परत दागिन्यांनी त्याला अटेन्शनसाठी, लक्ष वेधण्यासाठी भांडण करू द्यायचं नाही. मग दागिने कसे करायचे? अतिशय सिम्पल, सुंदर. जर साडीमध्ये गोल्डन टोन असेल, छानशी पारंपरिक गोल्डन नाजूक ज्वेलरी घालायचे. पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा कानातलं आणि गळ्यातलं सगळेच एलिमेंट्स घालायला पाहिजेत असंही नाही, त्यामुळे ते मिनिमल करायचे. अशा पद्धतीनं बॅलन्स साधायचा. नंबर 4, स्वतःच्या त्वचेच्या अंडरटोनप्रमाणे दागिने घालणे. खरं तर हा व्हिडिओ आहे साड्यांवरती दागिने कसे निवडायचे, पण साडी नेसणारी ही व्यक्ती तिचा स्वतःचा एक त्वचा आहे ना, आणि त्याचं एक अंडरटोन आहे. आता तुम्हाला अंडरटोनबद्दल एक वेगळा मी व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी फार सांगत बसत नाही. अंडरटोन म्हणजे 3 रंगाचे असतात, वॉर्म, न्यूट्रल, कोल्ड. वॉर्म लोकांना जे पिवळे धम्म असतात आणि त्यांच्या शिरासुद्धा हिरव्या असतात, त्यांना सोन्याचे दागिने जास्त सुंदर दिसतात. कूल टोनच्या लोकांना, ज्यांच्या शिरासुद्धा निळ्या रंगाच्या असतात, त्यांना सगळे ऑक्सिडाइज, सिल्वर, डायमंड अशा पांढऱ्या थंड अंडरटोनचे दागिने उत्तम दिसतात. म्हणूनच अंडरटोन विसरायचा नाही. माझं उदाहरण सांगते, तर तुम्ही फोटोजमधून बघितलं असेल की मी अतिशय पांढरे शुभ्र धम्म जे सिल्वर दागिने असतात ना, ते तुम्ही मला घालताना कमी बघाल. ओके, त्याचं कारण सांगते, मी क्लासिक वॉर्म टोन आहे, कारण माझा रंग पण गव्हाळा आहे आणि त्याचा अंडरटोनसुद्धा स्ट्रॉंग वॉर्म कलर आहे माझा. तर अशा वेळेला मला जेवढं काळपट, नारंगी, पिवळं धम्म असं जे अस्सल सोनं असतं, म्हणूनच माझी इन्व्हेस्टमेंट ही सोन्यात असते, अँटिक ज्वेलरीमध्ये असते, व्हिक्टोरियन स्टाईल जे ज्वेलरी असते, खूप डार्क अशा पद्धतीचे, काळपट अशी एजी अशा पद्धतीच्या, आणि ऑफकोर्स सोन्याच्या दागिन्यांमध्ये मी जास्त इन्व्हेस्टमेंट करते, कारण की अशा पद्धतीचे दागिने मला खूप सुंदर दिसतात. जेव्हा जेव्हा मी कूल टोनच्या साड्या घालते, तेव्हा मला सिल्वरला सिल्वर मॅचिंग करायला पाहिजे, अशा वेळेलासुद्धा मी धम्म पांढऱ्या शुभ्र सिल्वरकडे जाण्याच्याऐवजी थोड्याशा काळपट ऑक्सिडाईज ज्वेलरीकडे जाते, कारण की ते माझ्या वॉर्म अंडरटोनला सूट होतात. म्हणून हे विसरायचं नाही की अंडरटोनला मॅचिंग ज्वेलरी घालायची. नंबर 5, आता हेअर ॲक्सेसरीजमध्ये ना, साड्यांच्या बाबतीत स्पेशली, लोकांना असं वाटतं की अरे खूप ग्लिटर आणि चमचम आणि सगळे हेवी होणारे, अरे अरे देवा मी काय लग्नाला चालली आहे का? तर असं नाही आहे. हेअर ॲक्सेसरीजमध्ये एक हेवी प्रकार पण येतो आणि अतिशय नाजूक बोहिमियन ब्युटिफुल म्युझिक फेस्टिवल्सना वगैरे वेस्टर्न वेअरवरती सुद्धा जाणारा अशा पद्धतीचं बीच वेअरला जे हेअर ॲक्सेसरीज असतात ते पण घातले जातात. म्हणजे काय? तर एकच नाजूक चेन जाते आहे, किंवा एक नाजूक अशी मोत्यांची अशी लढ जाते आहे मागच्या बाजूला कानाच्या तिथून, आणि ती केसांमध्ये माळली जाते आणि खालच्या बाजूला येते. बेंगॉली फिल्म्समध्ये वगैरे सुद्धा तुम्ही बघितलं असेल की त्या वीणांमध्ये वगैरे सुद्धा अतिशय देखण्या ज्वेलरीज घातल्या जातात, आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी रादर खूप हेवी ट्रेडिशनल साड्या नेसण्याची गरज नाही. खूप साध्या सिम्पल मॉडर्न कंटेम्पररी साड्यांवरती सुद्धा खूप अप्रतिम आता हेअर ॲक्सेसरीज आल्यात गजऱ्यांपासून. जगात कुठची साडी नेसा, गजरा जर तुम्ही माळला तर
असं दिसतं. तर मी असं सांगेन की तुम्ही आत्तापर्यंत जर घाबरत असाल, लाजत असाल, इवन टिकली लावायला सुद्धा, लक्षात घ्या या गोष्टींनी, बारीक बारीक गोष्टींनी इतका फरक पडेल ना. तुम्ही टिकली नसेल लावत तर आता लावून बघा आणि काय वाटतं बघा. जरी तुम्ही मॉडर्न ब्लाऊज, चायनीज कॉलर, कॉलरवाले ब्लाऊजेस, शर्टवरती साड्या नेसणे, ऑफिसला साड्या नेसून जाणे हे जरी करत असाल तरीसुद्धा प्ले विथ द टिकली. बाय द वे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्याकडे टिकल्यांवरती मी PhD केलेली आहे तर मी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करेन. छोटासा होईल पण कमाल व्हिडिओ होईल. मला लगेच हो की नाही कमेंटमध्ये सांग. नंबर 6, लाइटनेस हेवीनेस. म्हणजे काय? तर प्रत्येक दागिन्याचं वजन असतं, व्हॉल्यूम असतो, स्वतःचा एक आकार असतो. एखादा दागिना आकारानं मोठा असेल, दिसायला व्हिज्युअलीसुद्धा गोष्टी जड असतात, किंवा आपण डोळ्यांनी एखाद्या गोष्टीचं वजन करू शकतो. म्हणूनच जर साडी तुमची स्टेटमेंट साडी असेल, काही गोष्टी घडत असतील, साडीचं स्वतःचं स्टोरी असेल, जबरदस्त त्यात चोकर पण घालायचं, नेकलेस पण घालायचं, त्याच्यानंतर लॉंग नेकलेस पण घालायचं, हार पण घालायचा, कानातलं पण घालायचं, असं करू नका. ही गोष्ट फक्त नवरीसाठी आहे. जर तुमचं लग्नच होणार असेल तर ब्राइडल ज्वेलरीमध्ये तुम्ही वाटेल त्या मोर इज मोर असं असतं, तुम्ही वाटेल तसे नटू शकता. खरं तर त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ होईल ब्राइडल ज्वेलरी, आणि मी ब्राइडलची सिरीज पण लवकरच घेऊन येईल. तर तसं करू नका, तुम्ही जबरदस्तीनं काही करायला जाऊ नका. जर गोष्टींमध्ये फक्त कानातलं सुंदर दिसत असेल, कानातलंच ठेवा. जर फक्त चोकर उत्तम दिसत असेल तर कानात काही नाही घातलं तरी चालतं, इकडून तिकडून सुंदर नाजूक अशा मेसी बटा किंवा मेसी बन करायचा आणि दॅट्स इट. काहीही करायचं नाही, बॅलेन्स साधायचा. इथे खूप हेवी आहे, इथे हलकं फुलकं छान ठेवायचं. इथे हेवी इयरिंग्स घातल्या गळ्यातलं घालायलाच पाहिजे असं काहीच नाही. नंबर 7, ऑलवेज डू कॉन्ट्रास्ट. म्हणजे काय? तर दागिन्यांच्या बाबतीमध्ये जो तुमचा साडीचा रंग आहे, आता हा नियम कधी लागू होतो? जर तुम्हाला रंगीत काही स्टोन्स, जडाऊ वगैरे अशा ज्या पद्धतीनं म्हणतात, म्हणजे खरे स्टोन्स असतील किंवा खोटे स्टोन्स असतील, किंवा स्वतःचा त्याचा रंग असेल, म्हणजे सिल्क थ्रेडचे वगैरे जे दागिने येतात त्याच्यामध्ये असेल, पेंटिंग्स असतात, बऱ्याचदा वुडन ज्वेलरी वगैरे घातली जाते, लाकडी आणि खूप हेवी पेंडंट्स वगैरे असतात, अशा वेळेला एक लक्षात ठेवायचं की जेव्हा रंगीत तुम्हाला ज्वेलरी घालायची आहे तेव्हा नेहमी कॉन्ट्रास्ट करायचं. उदाहरणार्थ सांगते तुम्हाला, जर तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसणार असाल तर त्याच्यावरती तुम्ही जगात कुठचाही ब्लॅक स्टोन बघितला आहे का? कुठचाच नाही. म्हणजे रुबी, सफायर वगैरे कुठचाच काळ्या रंगाचा स्टोन नसतो. सो त्याच्यामुळे काय करायचं? दोन गोष्टी तुम्ही करू शकता. एक म्हणजे प्रायमरी कलर असतो, दुसरा असतो सेकंडरी कलर. म्हणजे काय? एक मुख्य रंग असतो आणि दुसरा छुपा रंग असतो, म्हणजे साडीमधला एका प्रिंटमध्ये एक लपलेला आहे, ब्लाऊजमध्ये आहे वगैरे वगैरे, त्या रंगाची तुम्ही, म्हणजे दुसऱ्या रंगाची तुम्ही ज्वेलरी घालू शकता, दागिने घालू शकता. जो मुख्य रंग आहे, म्हणजे साडीच लाल रंगाची आहे, गुलाबी आहे, निळी आहे, तर तेच निळय म्हणून निळ्या रंगाचा चोकर किंवा निळय म्हणून निळेच कानातले, दॅट डझंट लुक क्लासी. किंवा सरळ टोन्स मेटल्समध्ये जा. म्हणजे काय? तर सोनेरी आणि चंदेरी टोन पकडा, पण प्लीज मॅचिंग मॅचिंग करू नका. नंबर 8, ओपन पल्लू. म्हणजे पदर सोडलेला आहे तर त्याच्यावरती लांब नेकलेस, हार सुंदर दिसतो. आणि जर पदर पिन लावून टक केलेला आहे, म्हणजे पिनअप केलेली साडी आहे छान, तर त्याच्यावरती चोकर शक्यतो छान दिसतो. जेव्हा तुम्ही साडीचा पदर घेता, तो पदर जर खालच्या बाजूने घेतला, म्हणजे काय, तुम्ही भरपूर गळा दाखवताय छान, ओके, अशा वेळेला तुम्ही असं लांबच्या लांब जेव्हा नेकलेस घेता तेव्हा ते बरोबर साडीवरती पडतं, ओके. हाराची किंवा नेकलेसची गंमत असते पेंडंटमध्ये, आणि तो पेंडंट कधीच असा साडीच्या बॉर्डरमध्ये जो अडकला जातो, विचित्र हाईट असते त्याची, तर असा होत नाही. तो बरोबर जिथे संपतो, म्हणजे पट्टी दिसते हाराची गेलेली किंवा नेकलेसची गेलेली, आणि त्याचा जो मुख्य भाग आहे पेंडंट असतो, तो बरोबर अशा ठिकाणी येतो की जिथे तुमची बॉर्डर, म्हणजे साडीची सुरुवात, ब्लाऊजचा नेक, असं त्याच्यात कुठंतरी घुसून त्याची गडबड होत नाही आणि एकमेकांशी भांडत नाहीत. त्याच पद्धतीनं जर पिन केलेलं आहे, टक केलेलं आहे, आणि अगदी खालच्या बाजूनं आहे, गळ्यात चांगला मस्त मोकळा आहे, काहीच पदर वगैरे सोडलेला नाही आहे, काही गर्दी नाही होत आहे, अशा वेळेला गच्च असं छान गळ्याच्या भोवती सुंदरसा जाड हेवी चोकर, छोटासा चोकर, नाजूक ठुशी वगैरेसुद्धा तुम्ही घालू शकता. मी जसं म्हटलं, अपवाद असतो प्रत्येक नियमाला. याचा अर्थ तुम्ही ओपन पल्लू सोडलात, म्हणजे पदर मोकळा आहे, म्हणजे आता चोकर घालायचंच नाही का? तर असं नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं की साडीचा पदर जरा खालच्या बाजूनं घ्यायचा, थोडासा गळ्याच्या इथे जागा करायची, आणि मग तो चोकर तुम्ही घालू शकता. कारण की नाहीतर ते एकमेकांशी आत जातं आणि त्याची मज्जा जाते, चोकरचे शेवटचे वगैरे स्टोनसुद्धा त्यात घुसायला लागतात, मग काही उपयोगच नाही, हार दिसत नाही किंवा नेकलेसही दिसतच नाही. म्हणून हे शक्यतो पाळा. नंबर 9, जर तुम्ही कन्फ्युज्ड असाल, गो विथ क्लासिक्स. मला नेहमी ऑथेंटिक लुक्स तयार करायला खूप आवडतात. 9 वारी आहे,
काही विचार करायचा नाही, घसघशीत जुन्या काळातली अँटिक ज्वेलरी घालायची, कारण की नऊवारी मुळात त्या काळातच नेसली जायची, म्हणून त्याच्यावरचे दागिनेसुद्धा तशाच पद्धतीने टाईम ट्रॅव्हल करणारे जुन्या काळातले पिरियॉडिक, ज्याला आपण म्हणतो लालसर सोनं, आपण ज्याला म्हणतो नारंगी, जवळजवळ दिसतं आणि त्याचे डिझाईन नक्षीकामही जुन्या काळातल्या सारख्या दागिन्यांसारखे जे दिसतात, अशा पद्धतीचे दागिने ह्या जुन्या काळातल्या साड्यांवरती परफेक्ट दिसतात. उदाहरणार्थ सांगते, पैठणी आहे, काही विचार करू नका, अँटिक ज्वेलरी, सोन्याचे दागिने, जुन्या काळातल्या ठुशी, सुंदर लक्ष्मी हार वगैरे, चपला हार, उत्तम दिसणार आणि सुंदर दिसणार. कन्फ्युजन असेल तेव्हा क्लासिक्स निवडायचे. नंबर 10, ऑलवेज चूज डाऊन कलर. म्हणजे काय? तर ब्लाऊजच्या रंगाचे शक्यतो दागिने निवडायचे नाहीत. जर तुम्हाला काहीतरी वेगळं घालायचं असेल तर, म्हणजे ट्रेडिशनल क्लासिक जे आहेत, कुंदनची ज्वेलरी किंवा पोलकी वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा स्टोन्स येतात, मीना वर्क वगैरे केलेलं असतं, किंवा मॉडर्न ज्वेलरीसुद्धा असली तरीसुद्धा, जर तुम्ही ब्लाऊजचा रंग, समजा माझा गुलाबी आहे आणि त्याच रंगाचं तर जर मी चोकर पण घातलं, गुलाबी गुलाबी सगळं जवळजवळ, तर त्याच्यामध्ये ना अंतर राहत नाही, म्हणजे क्लोज प्रॉक्झिमिटी जी असते रंगांची, त्यानं खूप गिचमिड होऊन जाते आणि ना कुठलंच एकाला महत्त्व दिलं जात नाही, अटेन्शन त्याचं त्याला फुटेज भाव मिळायला पाहिजे. उदाहरणार्थ काय, साडी आणि ब्लाऊज साधारण ग्रीन आणि या झोनमध्ये जाते आणि खाली कुठेतरी पिंक येत आहे, तर तुम्ही पिंक कलरचं काहीतरी वरती ज्वेलरी घाला किंवा पर्सला मॅचिंग ज्वेलरी घाला. म्हणजे काय, तर तो कलर जो तुम्ही निवडला, तो खालच्या बाजूचा किंवा पल्लूमधला, म्हणजे पदरामधले मोर जे काठांचा रंग आहे, तशी तुम्ही ज्वेलरी निवडा, नेकलेस, दागिने, चोकर वगैरे, हार घाला, ना की तुमच्या ब्लाऊजच्या जवळ स्लीव्ज वगैरे, किंवा साडी जी हेवी आहे, अख्खी साडी गुलाबी आहे, अजिबात पुन्हा एकदा गुलाबी रंगाच्या ज्वेलरी घालण्याची गरज नाही. जी जो पदराचा रंग आहे त्याची ज्वेलरी किंवा त्याचा हार तुम्ही करून घ्या. नंबर 11, हिऱ्यांचे दागिने कधी घालायचे हा नेहमी प्रश्न पडतो. कोणत्या साड्या आणि कशा पद्धतीनं ते घालायचे? आता एक लक्षात ठेवा की हिरे, एकतर हिरा हा प्रकार अतिशय क्लासिक आहे, पण जरी क्लासिक असला तरी तो जरा परदेशातून आलेला आहे, म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचदा मॉडर्न वेस्टर्न गाऊन्स, ड्रेसेस, कॅज्युअल वेअरवरती सुद्धा डायमंड्स घालायला पसंत करतात, म्हणूनच अंगठीसुद्धा तिकडे वेस्टर्न वर्ल्डमध्ये डायमंडची असते, ना की सोन्याची. तुम्ही मग आपल्या इथे घालताना डायमंड्स कधी घालायचे? तर जे जे क्लासिक न्यूट्रल कलर्स आहेत ना, न्यूट्रल कलर्समध्ये काय येतं तर पांढरा, काळा, ग्रे, नेव्ही ब्लू वगैरे, असे जे न्यूट्रल कलर्स आहेत, व्हाईट अतिशय सुंदर लखनवी कुर्ता आहे, लखनवी ब्लाऊज आहे आणि तशाच पद्धतीची लखनवी चिकनकारी साडी वगैरे आहे, त्याच्यावरती डायमंड खूप सुंदर दिसते ज्वेलरी. ओके, क्लासिक्सवरती क्लासिक जातात, म्हणूनच मी आधीचा अंडर 500 वेळेला एक साडी नेसलेली आहे ब्लॅक कलरची, त्याच्यावरती कटवर्क ॲप्लिक वर्क असलेला व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे, त्याच्यावरती मी डायमंडचं नेकलेस घातलेलं आहे. त्याच पद्धतीनं तर डायमंडमध्ये दोन प्रकार येतात, गोल्ड बेस्ड डायमंड ज्वेलरी येते, रोज गोल्ड डायमंड ज्वेलरी येते, सिल्वर बेस्ड, तर ते तुम्ही तुमच्या साडीच्या टोनप्रमाणे निवडू शकता. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना या सगळ्याचा विचार करा. थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय होप तुम्हाला सगळ्या टिप्स खूप उपयोगी येतील आणि आवडल्या असतील, आणि तुम्हाला याच्यातली कुठली टिप वगैरे आवडली आहे किंवा कुठच्या विषयांवरती मी अजूनही व्हिडिओज बनवावे असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर येत्या गुढीपाडव्याला तिथीप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलला 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि बहुतेक गुढीपाडवा उद्या असेल जर तुम्ही लगेच शुक्रवारी व्हिडिओ पाहत असाल तर, पण एरवीसुद्धा जरी पाहत असाल तरीसुद्धा तुम्हाला गुढीपाडव्याच्या माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि येणारी जी गुढीपाडवा जो आहे आणि आणखी पुढे येणारे सुद्धा, हे सगळे आरोग्यदायी असावे, आपल्याला असंच सेलिब्रेशन करता यावं, कसलंही लॉकडाऊन वगैरे काही नसावं आणि लवकरच आपण भेटूसुद्धा. आणि मला एक कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा की मी आणि सुकीर्तनं थोड्या काळासाठी पटकन येऊन तुम्हाला शुभेच्छा द्याव्या आणि लाईव्ह वगैरे यावं इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरतीसुद्धा, तर जास्तीत जास्त कमेंट्समध्ये जर हो आलं तर आम्ही थोड्या वेळासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी गुढीपाडव्याच्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या वाढदिवसासाठी, तर आम्ही पटकन येऊन जाऊ. जास्त कमेंट्स नाही आल्या तर हरकत नाही, आपले व्हिडिओज येतच राहतील, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आय लव्ह यू.